नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना संयोजक म्हणून सोबत घेऊन सुनियोजित नियोजन केले. लोकनेते दिवा पाटील संघर्षमय लढे यांची यशोगाथा जगभरात जावी यासाठी लोकनेते दिवा पाटील चळवळ स्पर्धा हा अनोखा उपक्रम नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दशरथ भगत यांनी त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून यशस्वी केला. दिवा पाटील यांच्या संघर्षाची चळवळ या पुढील काळात दशरथ भगत अविरत सुरू ठेवतील असा आशावाद असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जासई येथे केले. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पुढाकाराने दिवा पाटील यांचे त्याग आणि विचारांचे आंदोलन साहित्य आणि कलेच्या माध्यमातून सतत तेवट ठेवण्यासाठी आयोजित केलेल्या दिवा पाटील स्फूर्तिस्थान या चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणातील विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ तसेच या चळवळ स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयांमधील समर्पित शिक्षकांचा सन्मान सोहळा दिवा पाटील यांच्या जयंतीदिनी त्यांच्या जन्मभूमीत जासई येथील मंगल कार्यालय हॉलमध्ये संपन्न झाला. सदर चळवळ स्पर्धेत दुसऱ्या चरणात विविध कला आणि साहित्य सादर केलेल्या गुणवंत विजेत्यांना आणि दिवा पाटील यांच्या कार्याची तसेच विचारांची महती विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या शिक्षकास आणि स्पर्धेच्या संयोजकांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या गौरव सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, रायगड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, कामगार नेते भूषण पाटील, दिवा यांचे सुपुत्र अतुल पाटील, राजेश गायकर, कार्यक्रम समन्वयक सुरेश पाटील, विनोद म्हात्रे, संदीप भगत, शरद खारकर, विनोद म्हात्रे, डॉक्टर विवेक भोईर, गजानन म्हात्रे, श्री सर्जे राव, रवींद्र वाडकर, सुरेश साळके, अरुण घाक, पी जी पवन, माधुरी पोद्दार, स्वप्नील म्हात्रे, शरद वाडकर, कल्पना भगत, राकेश कोळी, संयोजन समितीचे रवींद्र वाडकर, साहेबराव ठाणगे, विवेक भोईर, किशोर घरत, श्रीहरी पवळे, सुधाकर लाड, प्रशांत निगडे, गजानन म्हात्रे, रामनाथ म्हात्रे, तेजस पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. क्षेत्रासाठीचं योगदान, समाजासाठीचं योगदान हे लोकांच्या पुढे गेलं पाहिजे यासाठीचं पुढाकार घेतला. एक मोठी चळवळ उभी राहिली, विमानतळाला नाव देण्यासाठीचा लढा उभा राहिला आणि त्या लढ्याला आता एक मूर्त स्वरूप प्राप्त झालं. त्याच्यातून आता विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला, केंद्र सरकारच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे. निश्चितपणानं केवळ एवढ्यानं समाधान होणार नाही, तर दिवा पाटील साहेबांची जी दृष्टी होती, दिवा पाटील साहेबांचा जो ध्यास होता तो आम्ही आमच्यामध्ये भिनवून आम्ही या क्षेत्रातल्या विकासासाठी लढत राहिलं पाहिजे.
ही खऱ्या अर्थानं दिवा पाटील साहेबांच्या पुन्हा वाहिलेली आदरांजली ठरू शकते. आणि त्या दिशेनं आज समाजामध्ये मान्यवर आम्हाला नेतृत्व देत आहेत. झटणारी पिढी काम करते, तरुण पिढी आज त्यांचे आदर्श निबंध असू द्या, चित्रकला असू द्या, कविता असू द्या, याच्यातून देते. त्याचा पारितोषिक वितरण सोहळा असला आहे. नव्या मुंबईमध्ये संजीव नाईक साहेबांनी मोठा रोजगार मेळावा घेतलेला आहे. 16 तारखेला आणखीन एक कार्यक्रम होते. मला वाटतं पनवेलमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा कार्यक्रम होत आहेत. संध्याकाळी OBC आरक्षणाच्या वरती काही कार्यक्रम होत आहेत. हे सगळं पाहिलं की असं लक्षात येतं की या रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं मुंबई असेल, पालघर असेल, याही क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिवा पाटील साहेबांच्याकडून प्रेरणा घेऊन काम करणारी पिढी आहे. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामधून जो प्रतिसाद मिळतो तो पाहून खरंच धन्यता वाटतो.